नमस्कार मित्रांनो अण्बा सर्वांचं स्वागत आज आपण तेरा आणि चौदा ऑगस्टमधील संपूर्ण चालू घडामोडी बघूयात आज आपण क्रीडा ट्रॉफी हा विशेष बघणार आहोत म्हणजे कोणती ट्रॉफी कोणत्या क्रीडेसाठी प्रसिद्ध आहे हे आज आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या चॅनलवरती निघणं असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलकॉन कोणती क्लिक नक्की करा तर आपण बघूयात तेरा आणि चौदा ऑगस्टमधील संपूर्ण चालू घडामोडी आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वंदना कटारिया जे हॉकीपटू आहेत भारताचे वंदना कटारिया यांना बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे एक अभियान आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि वंदना कटारिया ओके तर हे यांना बनवलेलं आहे ब्रँड अँबॅसेडर उत्तराखंड राज्य सरकारनं उत्तराखंड लक्षात ठेवा आणि वंदना कटारिया हे अशी महिला आहे ओके हॉकीमध्ये की टोकियो ऑलिम्पिकमध्ये यांनी हॅट्रिक बनवलं होतं गोल करताना ओके तसेच उत्तराखंड राज्याचे सर्वोच्च पुरस्कार जो आहे त्याला तितू रौतली म्हणतात ते रौतेली हे देखील त्यांना देण्यात आलेलं आहे कोणाला वंदना कटारिया यांना ओके बेटी बचाओ बेटी पडावा योजना आहे त्यानंतर हे आहेत वंदना कटारिया हॉकीपटू प्रसिद्ध हॉकीपटू आणि भारतीय महिला हॉकी संघाचे जे काही कॅप्टन आहे ते आहेत राणे रामपाल उत्तराखंडमध्ये हे चार पाच राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे की भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर नंदादेवी नंदादेवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान गंगोत्री राष्ट्रीय उद्यान त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लावर्स त्यानंतर आहे गोविंद पशुविहार राष्ट्रीय उद्यान हे संपूर्ण उत्तराखंड आहे लक्षात ठेवा उत्तराखंडची राजधानी हे आहे डेहराडून आहे डेहराडून आणि उत्तराखंडच्या राजधानीमध्ये ते डेहराडूनमध्ये भारतातील पहिले हेलिकॉप्टर समिट देखील झालेलं होतं आणि उत्तराखंडची जी उन्हाळी राजधानी आहे ते आहे गैरसेन गैरसेन ही आहे उत्तराखंडची उन्हाळी राजधानी ओके आणि उत्तराखंडचे जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत ओके धामी आहेत धामी आणि उत्तराखंडचे राज्यपाल आहेत बिबीराणी मौर्या त्यानंतर हे जे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत याच्यापैकी जे नंदादेवी आहे आणि व्हॅल्यू फ्लावर्स हे दोन्हीला देखील जागतिक वारसास्थळामध्ये स्थान मिळालेलं आहे तसेच भारत भारतातील पहिले परंतु उत्तराखंडमधील दोन तीन गोष्टी बघूयात भारतातील पहिला मॉस गार्डन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे हे आहे नैनिताल्ला नैनितालय थंड ठिकाण देखील आहे आणि उत्तराखंड राज्याचं हायकोर्ट कोणत्या ठिकाणी नैनिताल या ठिकाणी उत्तराखंड राज्याचं हायकोर्ट नैनिताल्ला आहे त्यानंतर भारतातील पहिले हेलिकॉप्टर संमेलन हे डेहराडून भारतातील पहिले अबीजपत्री ज्याला आपण क्रिप्टो गेमिंग गार्डन म्हणतो अबीजपत्री वनस्पतीचं जे काही गार्डन आहे ते आहे उत् उत्तराखंडचे राजधान डेहराडूनमध्ये आणि भारतातील पहिला फॉरेस्ट हिलिंग सेंटर हे देखील बनलं आहे उत्तराखंडमध्ये अनिकेत या ठिकाणी भारतातील पहिला फॉरेस्ट हिलिंग सेंटर राणीकेत आणि डेहराडून ओके डेहराडून हे जे ठिकाण आहे ते या ठिकाणी केंद्रीय पेट्रोल संशोधन संस्था आहे केंद्रीय रिमोट सेन्सिंग संशोधन संस्था आहे तसेच केंद्रीय वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर ते देखील आहे डेहराडून उत्तराखंडची राजधानी या ठिकाणी त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संघटनेने युद्धामध्ये महिलांना किंवा महिला, महिला अधिकाऱ्यांना सहभागी केलेला आहे खालीपैकी कोणत्या संघटनेने युद्धात महिला अधिकाऱ्यांना सहभागी केलेले आहे हे आहे आय टी बी पी ज्याला आपण काय म्हणतो इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ओके हे याचं लोग आहे आय टी बी पीचं आणि आय टी बी पी याची स्थापना झाली होती एकोणीसशे बासष्टमध्ये याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे ओके त्यानंतर हे आय टी बी पी जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे पण लक्षात ठेवा याचं मोठं आहे शौर्य दृढता आणि कर्मनिष्ठता लक्ष ठेवायची स्थापना एकोणीसशे बासष्ट अच्छा आय पी आय टी बी पी हे जे आहे ते भारत आणि चीनच्या दरम्यान जे काही सीमा संरक्षण आहे ते करतो की लक्ष ठेवा आय टी बी पी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या शहरी क्षेत्रामध्ये सामुदायिक वन संसाधन प्रमाणपत्र देणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे आपल्या शहरी क्षेत्रामध्ये सामुदायिक वन संसाधन प्रमाणपत्र देणारा भारतातील पहिला जिल्हा आहे धमतरी ओके धमतरी कुठं येते हे हे तर छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये जिल्हा आहे धमतरी आणि छत्तीसगड हे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसनुसार भारतातील सर्वात स्वच्छ राज्य देखील आहे लक्षात ठेवा छत्तीसगड छत्तीसगडचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत भूपेश बघेल आहेत भूपेश बघेल आणि अनुसुया उईके हेतील राज्यपाल आहेत छत्तीसची राजधानी रायपूर आहे तसेच छत्तीसगडमध्ये एक खूप महत्त्वाचे ठिकाण आहे ज्याला आपण अंबिकापूर म्हणतो ओके अंबिकापूर हे छत्तीसगडमधील सर्वात स्वच्छ शहर देखील आहे अंबिकापूर आणि भारतातील पहिला गार्बेज कॅफे जे देखील सुरू करण्यात आले होते ते देखील छत्तीसगडमध्येच आहे आणि आता लक्षात ठेवा सामुदायिक वनसंसाधन प्रमाणपत्र देणारा भारतातील पहिला जिल्हा आहे धमतरी छत्तीसगड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्कायट्रॅक्सच्या वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड रँकिंग दोन हजार एकवीसमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं आहे भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हे आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आणि संपूर्ण जगामध्ये याचा क्रमांक पंचेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे म्हणजे टॉप फिफ्टीच्या अंडरमध्ये भारतातील एकमेव जे काही विमानतळ आहे ते आहे पंचेचाळीसाव्या क्रमांकावरती दिल्ली आणि याचं नाव आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि संपूर्ण जगामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरती कोणतं विमानतळ आहे ते आहे दोहा हमाद विमानतळ ओके दोहा जे की कतारमध्ये आहे कतार कतारची कतार राजधानी दोहा आहे आणि दोहामध्ये दोन हजार बावीसचा फिफा वर्ल्ड कप देखील खेळवला जाणार आहे आणि वीर सावरकर आंतरराष्ट्रीय मात्र कोणत्या ठिकाणी आहे हे आहे अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर त्यानंतर राजीव गांधी हैदराबादमध्ये आहे है। नुकतेच डी आर डी ओने निर्भय मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे ते खालीपी कोणत्या प्रकारचं मिसाईल आहे ओके जे काही निर्भय आहे ते डी आर डी ओने याचं प्रक्षेपण केलं आणि हे आहे सबसोनिक मिसाईल लक्षात ठेवा निर्भया ही आहे सबसोनिक मिसाईल म्हणजे एक मॅकपेक्षा याचे जे स्पीड असते ते कमी असणार ओके आणि आणखी एक आहे ब्राह्मोस नावाचं जे आपण रशिया आणि भारत करतो ओके ब्राह्मोस ब्राह्मोस हे जे क्षेपणास्त्र आहे ते सुपर सोनिक आहे सुपर सोनिक आणि डी आर डी ओ याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेली होती सध्या याचे जे एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला सध्या याचे प्रमुख आहेत डी आर डी ओचे जी सतीश रेड्डी आणि याचं हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे आणि हे जे क्षेपणास्त्र आहेत किंवा मिसाईल आहेत याचं प्रक्षेपण आपण कोणत्या ठिकाणं करतो हे आहे ओडिशामधील ओडिशामधील फिलर बेट ज्याला पूर्वी म्हणायचे आता आहे ए पी जे अब्दुल कलाम व्हीलर आयलँड ओके ओडिसा त्यानंतर नुकतेच भारताचा पहिला वॉटर प्लस शहर खालीपैकी कोणता बनलेला आहे भारताचा पहिला वॉटर प्लस शहर हे आहे इंदोर भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर जे की मध्य प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा आणि हे स्व दोन हजार आठ वीसनुसार सर्वात स्वच्छ शहर देखील आहे इंदोर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते आहे शिवराजसिंग चौहान आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत नवीन राज्यपाल मंगूभाई पटेल त्यानंतर दोन तीन गोष्टी सांगतो मध्य प्रदेशमधील पूर्ण विद्युतीकृत होणारा भारतातील पहिला रेल्वे विभाग कोणता आहे हे आहे पश्चिम मध्य रेल्वे विभाग याचं मुख्यालय जबलपूर या ठिकाणी आहे जबलपूर अगेन कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे त्यानंतर डाकूवर आधारित भारतातील पहिले संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे हे आहे मध्य प्रदेशमधील भिंड या जिल्ह्यामध्ये भिंड डाकूवर आधारित भारतातील पहिले पोलीस संग्रहालय त्यानंतर भारतातील पहिले चित्ता अभयारण्य कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे नामिबिया जो काही आफ्रिकंडातील खंडातील देश आहे या देशावरून आपण चित्ता आणतो आहे भारतामध्ये नामिबिया तर भारतामध्ये ते आणल्यानंतर कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे ना हे आहे कुनोपलपूर राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य कुनोपलपूर राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमधील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान देखील आहे कुनोपलपूर हॉट एअर बलून वन्यजीव सफारी सुरू करणारा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे हे आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये भरपूर व्याघ्र प्रकल्प आहेत आणि भरपूर राष्ट्रीय उद्यान देखील आहेत मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान असणारा जिल्हा राज्य कोणता तर मध्य प्रदेश आहे जवळपास अकरा राष्ट्रीय उद्यान या मध्य प्रदेशमध्ये आहेत कान्हा आहे पेंच बांधवगड त्यानंतर माधवगड डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज अनुदान देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो डी बी टी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज अनुदान देणारा भारतातील पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशचा जो काही विमानतळ आहे ते कोणतं आहे राजा भोज राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की भोपाळमध्ये आहे आणि भोज स सरोवर देखील या मध्य प्रदेशमध्ये आहे भोज सरोवर त्यानंतर खेळाडूंना विमा सुरक्षा देणारा भारतातील पहिलं राज्य कोणता आहे मध्य प्रदेश खेळाडूंना विमा सुरक्षा देणारा भारतातील पहिला राज्य मध्य प्रदेश आहे आणि भारतातील पहिला ई e वेस्ट क्लिनिक मध्य प्रदेशमध्येच आहे भोपाळमध्ये भारतातील पहिला ई e वेस्ट क्लिनिक पाणी अधिकार कायदा करणारा भारतातील पहिला राज्य आहे मध्य प्रदेश पाणी अधिकार कायदा करणारा भारतील पहिला राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिले ग्लोबल सिल्क पार्क कुठे उभारण्यात आलेलं आहे भारतातील पहिले ग्लो ग्लोबल सिल्क पार्क हे आहे मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी भोपाळ जगातील पहिला हनुमान चालिसा ध्यान केंद्र हे कुठे सुरू करण्यात आलेलं आहे हे आहे उज्जैनमध्ये उज्जैन मध्य प्रदेश आणि उज्जैन हे कोणत्या नदीचे काठे आहे हे क्षेप्रा नदीचे काठे आणि कुंभमेळा देखील उज्जैनला भरत असतो त्यानंतर भारतातील पहिला संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे हे आहे खजुरावमध्ये खजुराव त्या ठिक ज्या ठिकाणी खूप प्रसिद्ध लेणेदेखील आहेत देशातील पहिला संग्रहालय हे आहे मध्य मधील खजुराव आणि हिरा सिटी कोणतं आहे हे आहे डायमंड सिटी ज्याला आपण सुरत म्हणतो सुरत जे की गुजरातमध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सॅटेलाईट फोनचा वापर करणारा भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे सॅटेलाईट फोनचा वापर करणारा भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे हे आसाममध्ये आहे आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसास्थळामध्ये केल्याची नोंद आहे सॅटेलाईट फोनचा वापर करणारा भारतील पहिला राष्ट्रीय उद्यान काजिरंगा आसाम आणि आसाममध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत हे आहेत आसाममध्ये आता सात राष्ट्रीय उद्यान झालेले आहेत सर्वात अलीकडे म्हणजे भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान कोणता असेल तो आहे देहांग पटकरी राष्ट्रीय उद्यान जे की आसाममध्ये आहे देहांग पटकरी राष्ट्रीय उद्यान आसाम आसाममध्ये जोडे राष्ट्रीय उद्यान आहेत बघूयात मानस राष्ट्रीय उद्यान आहे याला देखील जागतिक वारसास्थळामध्ये नोंद आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे देखील जागतिक वारसास्थळामध्ये नोंद आहे नामेरी राष्ट्रीय उद्यान ओरांग राष्ट्रीय उद्यान दिब्रू सायखोवा राष्ट्रीय उद्यान रायमोना राष्ट्रीय उद्यान आणि सर्वात अलीकडे एकदम नवीन राष्ट्रीय उद्यान आहे देहांग पटकई राष्ट्रीय उद्यान दिहांग पटके हे राष्ट्रीय उद्यान सातवं आहे जे की आसाममध्ये आहे आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत सर्वानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आसामचे राज्यपाल कोण आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आसामचे राज्यपाल कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की zomb... सांगा आणि आसाममध्ये जे ठिकाण आहे गुवाहाटी ह्या ठिकाणी उत्तर पूर्व सीमांत रेल्वेचं मुख्यालय देखील आहे आणि आसामची राजधानी काय दिसपूर आहे दिसपूर आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरती भारतात सर्वात मोठे नदीवरील बेट देखील आहे त्याला आपण काय म्हणतो माजुली म्हणतो ओके माजुली बेट हे नदीपात्रातील सर्वात मोठं बेट आहे भारतातील जे की ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आसाम या राज्यामध्ये आहे आणि आसामचे एक व्यक्ती लक्षात ठेवा ज्यांना आपण भूपेन हजारिका म्हणतो ओके भूपेन हजारिका यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न हे चारही पुरस्कार भेटले ज्यांचं निधन झालं होतं आणि म्हणजे नुकतंच आणि यांना भारतरत्न देखील भेटलेला आहे हे लक्षात ठेवा आसामचे आहेत प्रसिद्ध गायक भूपेन हजारेक त्यानंतर आहे आपला महत्त्वाचा प्रश्न एकशे तिसावा डुरँड कपचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे हे दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे डुरँड कप हे होणार आहे कोलकातामध्ये कोलकातामध्ये आणि आपल्याला लक्षात पाहिजे की हे जे कप आहे डुरँड कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे फुटबॉलचे फुटबॉल संबंधित डुरंट कप आहे आणि फुटबॉलशी संबंधित आणखी दोन तीन कप तुम्हाला लक्षात पाहिजेत एक आहे डुरंट कप दुसरा आहे संतोष ट्रॉफी आणि तिसरा आहे रोवर्स कप संतोष ट्रॉफी रोवर्स कप आणि डुरेंट कप हे फुटबॉलशी संबंधित आहेत आणि हॉकीशी संबंधित दोन तीन कप आणखीन सांगतो हे एक आहे ध्यानचंद ध्यानचंद ज्यांना आपण मेजर ध्यानचंद म्हणतो ट्रॉफी आगा खान कप आणि सुलतान अझलनशा कप हे तिन्ही पण लक्षात ठेवा तिन्ही पण पेपरला विचारले आहेत मेजर ध्यानचंद ट्रॉफी आगा खान कप आणि सुलतान अजलनशहा हे आहेत हॉकीशी संबंधित त्यानंतर बॅडमिंटनशी संबंधित दोन कप आहेत एक आहे थॉमस कप आणि दुसरा उबेर कप थॉमस आणि उबेर बॅडमिंटन कप आणि भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे पी व्ही सिंधू फुटबॉल दोन तीन गोष्टी सांगतो दोन हजार अठराचा फिफा वर्ल्ड कप कुठे झालेला आहे हे फ्रान्सने जिंकलं आहे ओके फ्रान्सने जिंकले रशियामध्ये झाले होते दोन हजार अठराचा फिफा वर्ल्ड कप क्रोएशियाला हरून फ्रान्सने जिंकलेला आहे त्यानंतर दोन हजार बावीसचा फिफा वर्ल्ड कप कुठे होणार आहे दोन हजार बावीसचा फिफा वर्ल्ड कप होणार आहे कतारमधील दोहा या ठिकाणी दोहा कोपा अमेरिका दोन हजार एकवीसचा विजेता कोणता संघ आहे कोपा अमेरिका हे आहे अर्जेंटिना अर्जेंटिना त्याची त्याची ज्या टीमचे कॅप्टन आहेत लिओनेल मेस्सी अर्जेंटिना कोपा अमेरिकाने जिंकलेला आहे दोन हजार एकवीसचा कप दोन हजार एकवीस हे कोणी जिंकलं आहे हे जिंकलं आहे इटलीनं इटली कप दोन हजार एकवीसचा विजेता आहे इटली म्हणजे संपूर्ण युरोप खंडातील सर्वोत्कृष्ट जो काही फुटबॉल क्लब आहे किंवा टीम आहे ते ठरवतं कपद्वारे आणि संपूर्ण अमेरिकामधील हे ठरवतं कोपा अमेरिका त्यानंतर फिपाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे फिपाचं मुख्यालय हे ज्युरीच या ठिकाणी आहे ज्युरीच त्यानंतर जियानी इन्फंटिनो याचे प्रमुख सध्या आशियातील सर्वात जुने फुटबॉल टुर्नामेंट कोणतं आहे आशियातील सर्वात जुनं फुटबॉल टुर्नामेंट हे आहे डुरँड कप डुरँड कप सर्वात पहिल्यांदा हे खेळून आलेलं होतं हिमाचल प्रदेशमध्ये डुरँड कप त्यानंतर बायचुंग भुतिया हे जे काही फुटबॉल स्टेडियम आहे हे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी बनत आहे हे बनत आहे नामचीमध्ये नामचे प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग बुटी आहे भारताचे आहेत आणि नामचे कुठं आहे सिक्कीम सिक्कीम ओके आणि बायचिंग भूती आहे देखील सिक्कीमचेच प्रसिद्ध खेळाडू आहेत फुटबॉल संबंधित अशा प्रकारे आपण संपूर्ण तेरा आणि चौदा ऑगस्टमध्ये चालू होणार बघितलं हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेजार दिला बेलकोन क्लिक नक्की करा चला तर पुढे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत पात्र रानभोषडी मराठी